राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांचे मुंबई घटस्फोट या ठिकाणी जो झाला होता 93 मध्ये बालस्फोट, त्या बालस्फोटामध्ये जे आरोपी होते त्या आरोपी पासून जमीन खरेदी केल्याचं या ठिकाणी उघड झालेलं आहे। आपले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माननीय चिरंजीव फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी पुरावे सहित त्यांचा हे देशद्रोहाशी असलेले संबंध या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उघड केलेले आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या नवाब मलिकांचे देशद्रोही जे संबंध आहेत, देशद्रोही याच्यापासून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी कशी केली आणि ती आज मार्केटच्या व्हॅल्यूपेक्षा किती पटीने कमी दरामध्ये या ठिकाणी नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि ती कशी केली आणि त्यांना खरेदी करण्याची गरज का वाटली, जर हे देशद्रोही यांना पाठिंबा देत असतील, त्यांना मागे लपत असतील, त्यांच्यावर या ठिकाणी आरोपी ताडा लावलेला असताना त्यांच्याकडून जमीन खरेदी कशी केली। आणि म्हणून मी या ठिकाणी धरणगाव तालुक्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी मंत्री नवाब मलिक यांच्या निषेध या ठिकाणी करतो आणि त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी मी करतो। जय श्रीराम। या दिवसापासून नवाब मलिकच्या जावई हा गांजाच्या प्रकरणात पकडला गेला, त्या दिवसापासून नवाब मलिकला जणू काही वेळेस भरलेलं आहे। ड्रग्स असो किंवा देशद्रोही कृत्य असो, हे दोघी देश वेगळा सगळ्यात असतात। आज त्यांना पाठीशी घालण्याचं काम नवाब मलिक करत आहेत। आज जर अशा गोष्टीला सगळ्यात प्रथम देश असतो, देश नंतर पक्ष नंतर सर्व गोष्टी असतात। जर देशाची यांना पडलेलं नाही ड्रग्स असो तर कुठलाही सरकार असले, कुणाचेही सरकार असले तरी ड्रग्स असो का देशद्रोहात यांना पाठीशी कधीच चालत नाही। आणि नवाब मलिक तेच करत आहेत। आणि आदरणीय शरद पवार साहेब त्या गांजाला सांगतात तू गांजा नव्हता म्हणजे, परंतु महाविकास आघाडी सरकार म्हणजे जे कर्मचारी आपली जीवाची बाजी लावतात त्यांना ते पकडून आता ते लगेच सांगतात की तू गांजा नव्हता। मग हे पवार साहेबांच्या शेतातली हर्बल तांबूळ होती का? महाविकास आघाडी सरकार प्रत्येक ठिकाणी अपयश झालं आहे। आता बघा तुम्ही की जवळजवळ 40 ते 50 एसटीचा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे। आणि आत्महत्या होत असताना एकीकडे सुप्रियाताई सांगतात की मला त्या आर्यांचा कडवडा येतो। ताई साहेब महाराष्ट्रातल्या एसटी डिपार्टमेंटच्या 40 लाख